दरम्यान राजेंद्र गावित यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी. आज लोकसभेमध्ये ज्यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली ते शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित आत्ता माझ्यासोबत आहेत. गावित साहेब, खरं तर आत्ता महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सगळी चर्चा सुरू आहे, बैठका सुरू आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आणि काँग्रेसचा थोडाफार या सगळ्या मुद्द्याला थोडासा विरोध असतानाच तुम्ही लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला, काय नेमकं या टायमिंगचा अर्थ घ्यायचा? हे बघा की एक आदिवासी समाजाचं स्वाभिमान आणि ज्याला लोकनेता आदिवासींची अस्मिता मी भगवान बिरसा मुंडांची या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक भारतरत्न त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून मागणी केली. त्याचबरोबर भगवान बिरसा मुंडांबरोबर वीर सावरकरांनासुद्धा या ठिकाणी भारतरत्न द्यावं अशा प्रकारे मी केंद्र सरकारकडे मागणी केली, कारण त्यांनी देशासाठी जो त्याग केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची सुद्धा मागणी आहे, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी मागणी केलेली आहे. पण काँग्रेसच्या खासदारांनी कालच एक विधान केलेलं होतं की असं सरकार बनत असताना वादाचे विषय जे आहेत ते टाळावेत, तर अशा वेळी तुमची ही मागणी जी आहे ती या सगळ्या चर्चेमध्ये कुठंतरी वादाचा विषय बनू शकते? मी खरं म्हणजे या ठिकाणी एक झिरो ओव्हरचं खरं म्हणजे ह्या आपली आपलं गठबंधन होण्याच्या अगोदरच मी खऱ्या म्हणजे झिरो ओव्हरचा मी प्रश्न त्या ठिकाणी अगोदर टाकलेला होता, आणि त्यानुसार खऱ्या अर्थाने झिरो ओव्हरमध्ये जे काय मी म्हणजे मागणी केली होती ती अगोदरच मागणी केलेली असल्यामुळे मी तशा प्रकारे मी मागणी केली. जरी हे अशा पद्धतीचं सरकार बनलं, म्हणजे आता काल तर अशा सकारात्मक संकेतांना सुरुवात झालेली आहे, पण जरी सरकार बनलं तरी शिवसेना जी आहे ती आपल्या कोर आयडियोलॉजीपासून मागे हटणार नाही, तुमच्या विधानातून तेच दिसते? नाही नाही बघा की सरकार जर चालवायचे असेल तरी शिवसेनेची जी काही आयडियोलॉजी जी आहे ती आयडियोलॉजी काही ठिकाणी एकमेकांना कॉम्प्रोमाइज करूनच पुढे जावं लागणार आहे. परंतु या ठिकाणी मी झिरो ओव्हरमध्ये हा प्रश्न मी गठबंधन होण्याच्या अगोदर मी विचारलेला होता, अगोदरच तो प्रश्न टाकलेला असल्यामुळे त्या ठिकाणी तशा पद्धतीने मला सुतवस करावं लागलं असं. पण काय काय कारण आहेत कशासाठी, म्हणजे याच्या आधी सुद्धा मागणी झालेली आहे, शिवसेनेनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तो मुद्दा उपस्थित केलेला आहे, तुम्हाला का असं वाटतं की तातडीनं द्यायला पाहिजे? बघा की या ठिकाणी वीर सावरकरांनी देशासाठी त्यांनी जो काय त्याग केलेला आहे बरं का, ही शिवसेनेने सुद्धा पूर्वी मागणी केली होती आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा वाटतं असं, आणि खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडांना सुद्धा भारतरत्न द्यावं, कारण आतापर्यंत कुठल्याही आदिवासी नेत्याला कुठल्याही सरकारने आतापर्यंत भारतरत्न ही पदवी दिलेली नाहीत, म्हणून देशाचे जो सर्वोच्च जो बहुमान आहे तो सुद्धा भगवान बिरसा मुंडांबरोबर या ठिकाणी वीर सावरकरांना द्यावा अशा प्रकारे मी मागणी केली. आणि गठबंधन होण्याच्या अगोदर हा प्रश्न मी उपस्थित केला होतला, त्यामुळे मी तशा प्रकारे मी सुतवाच केलेला. म्हणजे पण काँग्रेसला ही मागणी मान्य होईल? बघा काही गोष्टी ज्या असतात त्या, कारण वीर सावरकरांना भारतरत्न द्यायला म्हणजे इथे काही फारसं काही असं काही चुकीचं आहे असं काय मला वाटत नाही. तर हे होते शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित ज्यांनी आज लोकसभेमध्ये शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता, आणि आदिवासी समाजाचे नेते बिरसा मुंडा यांच्यासोबत वीर सावरकर यांनासुद्धा भारतरत्न द्यावा अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन वरुण सह प्रशांत कदम, ABP माझा, नवी